नमस्कार मैत्रिणीनो, स्वागत आहे तुमचं सीता नेहरे किचनमध्ये। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे, बऱ्याच वेळा तुम्ही केली पण असेल अशी ही मी रेसिपी दाखवणार आहे, पण वेगळा पण आहे त्याच्यात काहीतरी। तर एक वाटी हिरवे वटाणे सुकलेले आणि त्याच्यात एक टमाटर, त्याची रेसिपी बनणार आहे। तर काय म्हणते ती रेसिपी, कशी बनवणार आहे, कशा पद्धतीने बनवणार आहे, कसं होतं। आपण हमेशा हे कडधान्य भिजत घालतो, ते कडधान्य भिजत घालतो, पण ह्या कडधान्य मी भिजत घालून करणार आहे। त्याचं काय बनतं आहे ते तुम्ही नक्कीच पहा। तर एक वाटी आणि एक टमाटर, तर पहा जाऊ आपण जाऊया आता सीता नेहरे किचनमध्ये। तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक कांदा कापलेला आहे बारीक, तो घातलेला आहे, पहा तो कांदा घातला। जरासं एक चमचाभरून मी तेल, दोन चमचे छोटे छोटे चमचे तेल टाकलेलं आहे आणि ते छान असं परतून घेणार आहे। कांदा ट्रान्सपोर्ट होतपर्यंत परतायचा, जास्त नाही परतायचा, तो फक्त ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे। रेसिपीवर लक्ष देऊन पहा संपूर्ण, कुठे काय घातलेलं आहे, कुठे काय नाही, आणि कशी बनवलेली आहे रेसिपी। आणि ही रेसिपी खूप आपल्यातून होणार आहे आणि सर्वांनाच आवडणार घरामध्ये, अशा पद्धतीने होणार आहे। तुम्ही खूप टेस्टी आणि कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही ही रेसिपी, अशी होणार आहे। तर आता मी कांदा जरासा ट्रान्सपोर्ट झालेला आहे आणि काढून टाकलेला आहे, आणि दुसरा हे स्लाईस केलेली आहे कांद्याची, दुसरा एक कांदा घेऊन लांबडे लांबडे, आणि तो पण परतून घेते। आता हा कांदा ह्याच्यात पण तेल टाकायचं जरासं परतण्यासाठी, छोटे दोन चमचे टाकून द्यायचं तेल। तर हे पहा, दोन तीन चमचे मी टाकलेले आहे, छोट्या आहे चमचा बारका, एकदम छोटा। तर ते आता परतून घेते मी, ते छान परतून घेते। मैत्रिणींनो, मला आवडतं वेगळं वेगळं काय काय नवीन काय दाखवण्यासाठी खूप प्रयत्न करते, आणि ते आपल्यातून असतं ते म्हणूनच दाखवते। मला मी भरपूर घरात आम्ही करतो, ती चांगली रेसिपी असेल तीच तुमच्याबरोबर शेअर करते मी। तर इथे मी खोबरं घातलेलं आहे अर्धी वाटी, त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत। तर असं आहे हे माझी पद्धत, तर नक्कीच तुम्हाला आवडेल। तर इथे मी आल्याचा एक तुकडा घेतलेला होता 1 इंचाचा, त्याला बारीक तुकडे केले आणि तो टाकलेला आहे। इथे लसूण 10-12 पाकळ्या टाकलेल्या आहेत, सोलून घेतल्या आता छान, आणि 10-12 पाकळ्या टाकलेल्या आहेत लसणाच्या, छोट्या मोठ्या पकडून। एक कांडा सोडलेला, पूर्ण कांडा लागलेला मला हा सोलायला। हे बा, परतून घ्यायचं। गॅस मीडियम ठेवलेला आहे मी, फास्ट केलेलं नाही बिलकुल। आणि ही रेसिपी एवढी पौष्टिक होणार आहे, खूप आपल्या शरीरासाठी उत्तम रेसिपी होणार आहे। ह्याच्यात मी सफेद तीळ घालणार आहे 2 चमचे, फुल चमचे भरून, छोटेच आहे ते, 2 चमचे घालणार आहे, छान परतून घेणार आहे ते। म्हणजे मी कांदा घातला, लसूण घातलं, आलं घातलं आणि खोबरं घातलं आणि सफेद तीळ, 4-5 वस्तू घालून मी फ्राय केलेली आहे। ह्याला जास्त काही सामग्री लागत नाही, गरम मसाला तर बिलकुल घालायचा नाही याला। मी पहा, हेच घालायचे त्याला, ह्याच रेसिपीला हेच घालायचे। इथे मी मीठ टाकलेलं आहे, मीठ जरा जास्त टाकायचं का की नंतर मी मीठ टाकणार नाही त्याला, आत्ताच मीठ टाकून घ्यायचे, कांद्यातच टाकायचं। नंतर टाकल्या, आत्ता का टाकायचं, नंतर का टाकायचं, त्याचं पण सांगणार आहे पुढे तुम्हाला। इथे मी वटाणे हिरवे होते, सुकलेले वटाणे आपले कडधान्य, ते मी भिजत घातले होते 4 घंटे, आता ते भिजून झालेले आहे। आणि त्याच्या शिट्ट्या मी 2 करून घेणार आहे, जास्त नाही, 2 शिट्ट्या करणार आहे। स्वच्छ धुऊन पाणी टाकणार आहे त्याच्यात, मी घेतलेले आहे धुऊन, आणि पाणी किती टाकायचं बघा, अजून थोडं पाणी लागणार आहे वाटे ह्याला। आपल्याला 1 इंच वरती पाणी पाहिजे असं, मग तेवढं पाणी घालायचं, 2 शिट्ट्या करायच्या, जास्त नाही करायच्या। मी आता लावून घेते ते आणि नंतर तुम्हाला शिजल्यावर दाखवते। आता हा बघा मसाला मी बनवलेला आहे ना, हा मी मिक्सरमधून काढून घेते, मी बारीक माहीम करून घेते। हा बघा थोडका थोडाच मसाला कमी सामग्रीतला, पहा आता छान आहे ते। रेसिपीज
मस्त लागती, टेस्ट खूप छान येते या रेसिपीला, म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते. खूप जबरदस्त रेसिपी आहे, भन्नाट रेसिपी म्हणतात ना त्यातलीच आहे ती. त्याच्यावर मी वरती कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर देठासकट घ्यायची, जास्त म्हणजे असं पार देठापर्यंत घ्यायची, मुळं नाही घ्यायची फक्त, नाही तर देठ पूर्ण घ्यायचे. मी धने बिने काही टाकले नाही त्याच्यात. पहा आता हे छान माही मॉटून घेतलेलं आहे, एवढाच मसाला आहे. छान माही मॉटलेली आहे, तो बाजूला ठेवते. आता आता मी इथे पुढे बाजूला घेते सर्व हे, आता वाटलेलं आहे ते काय काय ते. आणि मी आपण एक टमाटर घेतलेला आहे ना, एक टमाटर घ्यायचा, एकच ह्या रेसिपीला टमाटे लागणार आहे. हा एक टमाटर घेतला आणि त्याच्या पाठीमागचं ते काढलेलं आहे आणि तो चिरून घेते. आता बारीक चिरायचा, मोठा जरा बी नाही चिरायचा, बारीक बारीकच करायचे, छोटासा असा पीस करायचे त्याचे. पहा अशा पद्धतीने करायचा. बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेले आहे चिरण्याची वेगवेगळी पद्धत, अशा पद्धतीने चिरा, तशा पद्धतीने चिरा, असे वेगवेगळे पद्धत दाखवलेली आहे. तर हा पद्धत वेगळी, जराशी उलटा उलटा घेतलेला आहे आणि तो चिरलेला आहे तसा. मैत्रिणींनो, माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल. नवीन नवीन तुम्हाला हटके रेसिपी भेटतील, सबस्क्राईब करा आणि बेल घंटी वाजवा, ऑल बी करून टाका. मी पूर्ण संपूर्ण तुम्हाला दिसतील माझ्या. हे पहा, दोन शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि आपले ओटाने शिजले आहेत, छान शिजले आहेत ना मस्त. तर हे बाजूला ठेवते मी. पहा आता तर इथे मी कढई घेतलेली आहे, कढईत एक पळी भरून मोठं तेल टाकलेले आहे. त्याच्यात मी मोठी पळी भरून तेल टाकलेलं आहे. इथं मोहरी टाकली, जिरं टाकलं, छान फुलून द्यायचं त्याला मोहरीला आणि जिरीला. मस्त फुललं ना ही मोहरी जिरी फुललायची, कारण म्हणजे त्याला आता उडणार हे टन वरती ना, फोडणी देताना लक्ष ठेवा काय बोलते मी ते. हे उडतं तडतडतात त्याला असं, कधी कधी डोळ्यात उडायचं किंवा तोंडावर उडायचं भीती असती. मग आपल्याला फोडणीसाठी लागणारा कढीपत्ता असतो ना, तो टाकायचा असं पहिला पहिला हा असा कढीपत्ता टाकून द्यायचा. मग ते तडतडतडतड उडणारा अंगावर उडत नाही, कढीपत्त्याने झाकून जातं. आता कोथिंबीर बी टाकून दिलेली आहे मी, कढीपत्ता टाकून दिला, आता जरा पण उडणार नाही. आता ह्याच्यावर मी टाकते कांदा, एक कांदा चिरलेला आहे तो टाकला त्याच्यावर. कांदा चिरलेला म्हणजे तो परतलेला कांदा होता ना आपण, तो टाकला आहे. पहिला परतलेला होता ना, ट्रान्सपोर्ट करून घेतलेला का की नंतर मग काय होतं हा मी का केला तो, तर त्याला नंतर कोथिंबीर आणि ते खूप जास्त करपलं जातं, म्हणून आधी थोडासा मी ट्रान्सपोर्ट करून घेतलेला आहे कांदा, म्हणून तो आणि टेस्ट छान लागते आणखीन त्याला, म्हणून मी आधी केलेलं आहे. आता टमाटर बारीक चिरलेलं आहे ना, ते पण टाकलेलं आहे त्याच्यात. थोडासा डिफरेंस असतो, थोडं इकडेही असतं थोडं तिकडे असतं, कधी काय घालायचं असतं ते लक्षात घ्या फक्त. मेजरमेंट परफेक्ट असतं माझं. आता हा मसाला ओतला मी, वाटलेला होता ना मसाला, चार पाच वस्तू वाटल्या वाटल्या होत्या त्या. कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि सफेद तीळ, हे असे पाच वस्तू वाटून घेतल्या होत्या. त्या छान परतून घ्यायचं आहे, का की आपण पहिल्या भाजूनच घातलेलं आहे, तरी पण परत परतून घ्यायचं छान. तुम्हाला मसाला पण दाखवते आता पुढे. हे पहा, इथे मी गरम मसाला बिलकुल नाही, हळद आहे आणि इथे आहे सांबार मसाला आणि इथे आहे घरचा मसाला, असे तीन फक्त आहे, जास्त काही नाही. गरम मसाला बिलकुल नाही त्याला घातलेला, असंच केलेलं आहे, किंवा धने नाही घातले. बरेचसे वस्तू खूप स्किप केलेले आहेत, तेवढीच अप्रतिम होती ती. त्याला ह्याला ह्या आमटीसाठी, आमटी किंवा म्हणा किंवा सांबार म्हणा किंवा आणखीन काय तुम्ही म्हणू शकता, त्याच्यासाठी एवढाच मसाला पुरेसा आहे. जास्त पण मसाला घालून झरकं मारतं किंवा घशात सरसर होणं किंवा बरेच काही त्यांनी होत असत, हे वटाणे आपण पूर्ण टाकलेले आहेत. पहा छान वाटाणा, हा रंग बघा वेगळा आलेला आहे ह्याला आमटीला, छा भाजीला त्या रंग वेगळा आलेला आहे. वा
म्हणजे जास्त तेलकट पण नाही, जास्त कलर वेगळाच आहे बा, तर त्याला आपोआप कलर आपोआप येणार कलर त्याला। तर पाणी गरम होतायचं, त्याच्यात थंड बिलकुल होतायचं नाही, कारण की वटाणे आपण शिजवून घेतलेले आहेत ना, मग ते वटाणे तुम्ही जर असंच थंड पाणी ओतलं तर ते वटाणे दाठरतील, म्हणजे कडक होतील, किती आपण शिजवल्यानंतर तरी पण ते शिजणार नाही। म्हणून गरम पाणीत ओतायचं, थंड बिलकुल पाणी ओतायचं नाही, आणि एकदम स्लो गॅसवर झाकून ठेवलेले आहे मी। रंग पहा किती सुंदर आणि किती खमंग स्वाद सुटलेला आहे त्याचा। आता ही तुम्ही भाजीबरोबर खा, चपातीबरोबर खा, पावांबरोबर खा, किंवा फुलके किंवा पराठे काय म्हणान त्याच्याबरोबर खाऊ शकता, अशी जबरदस्त हे सांबार झालेले आहे, खूप टेस्ट त्याला आहे। तर तो तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा, कमी सामग्रीत, बिलकुल गरम मसाला नाही, कमी सामग्रीत उत्तम डिश म्हणतात ना, आणि पटकनही होणारी, घरातल्या सामग्री काही विकत आणण्याची जरूर नाही किंवा काय नाही। तर रंग फार छान आलेला आहे त्याला, खूप रंग छान आलेला आहे, पाहताच तोंडाला पाणी सुटेन असा रंग आहे त्याला। तर मैत्रिणीने नक्कीच आवडली तर लाईक आणि डिस्काय लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला नवीन परत काहीतरी हटके घेऊन येते, बाय।